लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई, माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा। जय हरी विठ्ठल। तिरु म्हणजे लक्ष्मी, तिरुपती म्हणजे लक्ष्मीचे पती, आणि बालाजी म्हणजे जेव्हा मथुरेला कारागृहात भगवंतांचा जन्म झाला तेव्हा ते प्रथम चतुर्भुज रूपामध्ये देवकी आणि वसुदेवांसमोर प्रगट झाले, तेच हे भगवंतांचे बालस्वरूप म्हणून त्यांना बालाजी म्हटलं जातं। तर भगवान श्री हरिविठ्ठल आंध्र प्रदेशामध्ये तिरुपती बालाजी म्हणून कसे अवतरित झाले, त्यांना केस का अर्पण करतात, हा तिरुपती बालाजींचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भृगु ऋषींनी भगवंतांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या छातीवर लाथेने प्रहार केला। भक्तवत्सल भगवंत भृगु ऋषींची माफी मागून त्यांचे चरण दाबू लागले। भगवंतांच्या या स्वभावामुळे लक्ष्मीदेवींना फार दुःख झाले आणि वाईट वाटले, आणि म्हणून त्या रागावल्या आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी येऊन तपस्या करू लागल्या। हे आपण मागील भागामध्ये बघितले होते, जर आपण बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। आता यापुढे भगवंताच्या अवताराचा उद्देश म्हणजे धर्माची स्थापना करणे हा तर आहेच, पण या पलीकडे त्यांना भक्तांशी भक्तीचे आदान प्रदान करायचे असते, म्हणून भगवंत या भौतिक जगामध्ये अवतरित होतात। लक्ष्मीदेवी वैकुंठ सोडून गेल्यानंतर लक्ष्मीदेवीशिवाय त्या वैकुंठाला शोभा राहिली नाही, आणि त्यामुळे ह्या लक्ष्मीदेवींना शोधत भगवंत वराहक्षेत्रामधील शेषाचल पर्वतावरती आले। भगवान शेषनागांपासून या पर्वताची उत्पत्ती झाली आहे असं सांगितलं जातं। या पर्वताला सात शिखरे आहे, शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री। ही आदिशेषांची सात शिरे आहे असं म्हटलं जात असतं। वायुदेवांशी झालेल्या स्पर्धेमध्ये सुमेरू पर्वताला भगवान शेषांनी घट्ट पकडलं होतं। या स्पर्धेला थांबवण्यासाठी नारद मुनींनी भगवान श्रीहरींचे गुणगान सुरू केले, आणि ज्यावेळेस अनंत शेषांनी हे भगवंतांचे गुणगान ऐकले त्यावेळी ते सुमेरू पर्वतासह या वराह क्षेत्रामध्ये अवतरित झाले। त्यांच्यापासून बनलेला हा पर्वत, आणि या ठिकाणी याच पर्वतावर भगवंत लक्ष्मीदेवींना शोधत होते, आणि शोधून शोधून ते थकले। शेवटी त्यांनी एका मुंग्याच्या वारुळामध्ये त्या ठिकाणी थांबून घेतले आणि त्या ठिकाणी लक्ष्मीदेवींचे ध्यान करू लागले। परंतु लक्ष्मीपती श्रीनिवासांची ही अवस्था बघून लक्ष्मीदेवीला, ब्रह्मदेवाला आणि शिवजींना फार चिंता वाटली, आणि म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी गायीचे रूप घेतले, तर शिवजींनी वासराचे रूप घेतले, आणि लक्ष्मीदेवींनी एका गवळणीचे रूप घेतले। आणि हे रूप घेऊन तिरुमलचा राजा चोळ राजा याच्याकडे लक्ष्मीदेवींनी हे गाय वासरू सुपूर्त केले। तिरुमलचा राजा याचा सेवक जो होता हा गाई चारण्यासाठी रोज शेषाचलावरती त्या पर्वतावरती जाई, त्यावेळी ब्रह्मदेव रूपी गाय ही त्या वारुळावरती उभी राहत आणि संपूर्ण दूध जे आहे हे भगवंतांना अर्पण करत। तिरुमल राजाची पत्नी एक दिवस म्हणाली की बऱ्याच दिवसापासून जी नवीन गाय आपल्याला भेटली आहे त्या गायीचं दूध आपल्याला कधी प्यायला मिळालं नाही, गायी चारणाऱ्या सेवकाने या गायीकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं ती राणी म्हणू लागली। आणि तिच्या आदेशानुसार गायी चारणाऱ्याने संपूर्ण दिवसभर या गायीचा पाठलाग केला। त्यावेळेस त्याला लक्षात आलं की ही गाय एका वारुळावरती जाऊन तिचं संपूर्ण दूध त्या वारुळावरती अर्पण करते। त्यावेळेस त्याला खूप राग आला आणि त्याने दुरूनच त्या ठिकाणी एक कुऱ्हाड जी आहे त्या गायीला फेकून मारली। ज्यावेळेस ही कुऱ्हाड गायीकडे येत होती त्यावेळेस भगवंत जे आहे गायीवरती अतिशय प्रेम करतात, आणि म्हणून त्या वारुळामधून भगवान बालाजी प्रगट झाले, आणि त्या कुराडीचा घाव भगवंतांच्या डोक्याला झाला, भगवंतांना जखम झाली। आजही तिरुपती बालाजींचं डोकं झाकलेलं असतं, आणि दर शुक्रवारी ह्या भगवंतांच्या जखमेला त्या ठिकाणी औषध लावलेलं जात असतं। तसंच ज्यावेळेस भगवंतांच्या डोक्यावरती हा वार झाला त्यावेळेस भगवंतांच्या डोक्यावरचे काही केस देखील गेले। पुढे शेकडो वर्षानंतर नीलाद्री नावाची एक भक्त स्त्री त्या ठिकाणी भगवंतांच्या दर्शनाला आली, आणि ती म्हणाली की भगवंत मी तुमचं स्वरूप बघू शकत नाही, म्हणून मी माझे केस तुम्हाला अर्पण करत आहे। आणि म्हणून तेव्हापासून लक्ष्मीपती बालाजींना ही केस अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। आपण बघू शकतो की गायीवरती वार करणाऱ्या त्या गायी चारणाऱ्या सेवकाचा भगवंतांना खूप राग आला, आणि त्यामुळे भगवंतांनी त्याचा वध केला। आणि त्याचबरोबर तिलुमरचा चोर राजा की ज्याने गायीची रक्षा करायचे संस्कार त्या ठिकाणी सेवकाला दिले पाहिजे, परंतु या प्रकारचे त्यांनी संस्कार दिले नाही, म्हणून भगवंतांनी या राजाला शाप दिला की तू त्या ठिकाणी राक्षस होशील। त्यावेळेस ते खूप विनंती करू लागले भगवंतांना, त्या करू लागला तेव्हा भगवंतांनी त्याला उपशाप दिला, पुढील जन्मी या क्षेत्री तुझा जन्म आकाशराज म्हणून होईल, तेव्हा तुझी पुत्री पद्मावती हिच्याशी विवाह करून मी लक्ष्मीदेवीसह या ठिकाणी वास करेल, सगळ्या भक्तांचा उद्धार करेल। या प्रकारे भगवंतांनी उपशाप दिला। त्यानंतर भगवंत गोरक्षेसाठी डोक्याला झालेली जखम धारण करत फिरत फिरत वराहक्षेत्री आले।
द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांची आई यशोदामाई यांची इच्छा होती की भगवंतांचा विवाह बघावा. ती इच्छा अपूर्ण राहिली होती. तसेच अनेक वर्ष भगवंतांवरती पुत्रव्रत प्रेम करण्याची देखील इच्छा होती. कारण भगवंत 11 वर्षाचे असताना अक्रूर महाराज त्यांना मथुरेला घेऊन गेले होते. भगवंतांना यशोदामाईची इच्छा पूर्ण करायची होती. म्हणून यशोदामाई बकुला देवी नावाच्या स्त्री वेशामध्ये या पर्वतावरती अवतरित झाल्या. या बकुला देवीने जेव्हा बघितलं की श्रीनिवास भगवान तिरुपती बालाजी यांच्या डोक्याला जखम झाली आहे, तेव्हा त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी भगवंतांच्या डोक्याला मलमपट्टी केली. यशोदामाई म्हणजेच बकुळा देवी आणि श्रीकृष्ण म्हणजे श्रीनिवास आता या पर्वतावरती राहू लागले. इकडे तिरुमलचा चोळ राजा म्हणजेच आकाशराज याची कन्या पद्मावती विवाह योग्य झाली. स्वतः सुखदेव गोस्वामी भगवंतांचे वर्णन पद्मावतीला सांगत, भगवंतांना बघता क्षणी पद्मावती भगवंतांच्या प्रेमात पडली. परंतु ही पद्मावती कोण होती? तर त्रेता युगामध्ये भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तपस्या करणारी वेदवती. जेव्हा वेदवती तपस्या करत होती, तेव्हा रावणाने कामांध होऊन या वेदवतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वेदवतीने शाप दिला की हे रावणा, मी तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. तू माझी तपस्या भंग केली आहे, भगवत प्राप्तीमध्ये बाधा आणलेली आहे. आणि असं म्हणत त्यांनी आपल्या स्वतःच्या शरीरासह त्या अग्नीमध्ये विलीन झाल्या. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रभू श्रीराम अगस्त्य ऋषींना भेटले, तेव्हा सीतादेवींनी अग्नीमध्ये प्रवेश केला. अग्नीमध्ये सीतादेवी सुरक्षित राहिल्या आणि अग्नीमधून छाया सीता म्हणजेच वेदवती भगवंतांबरोबर पंचवटीला आल्या. या ठिकाणी रावणाने छाया सीतेचं हरण केलं, त्यामुळे या वेदवतींमुळेच रावणाचा नाश झाला. जेव्हा सीतादेवीची अग्निपरीक्षा झाली, तेव्हा छाया सीता म्हणजेच वेदवती यांनी अग्नीमध्ये प्रवेश केला आणि सीता महाराणी बाहेर आल्या. तेव्हा सीतादेवी म्हणू लागल्या की हे भगवंता, प्रभू श्रीरामा, ही वेदवती ही देखील यांनी फार तपस्या केली आहे तुमच्या प्राप्तीसाठी, तेव्हा तुम्ही हिच्याशी देखील विवाह करा. तेव्हा भगवंत म्हणाले, या अवतारात मी एक पत्नीव्रत धारण केलेले आहे, परंतु जेव्हा मी कलियुगात श्रीनिवास म्हणून अवतरित होईल, तेव्हा मी वेदवतीशी म्हणजेच पद्मावतीशी विवाह करेल. आणि म्हणून भगवंतांनी पद्मावतीशी विवाह केला. जेव्हा या पद्मावतीचे आणि भगवान श्रीनिवासांचे लग्न ठरले, तेव्हा भगवंतांकडे लक्ष्मी नव्हते, धन नव्हते. तेव्हा भगवंतांनी कुबेराकडून कर्ज घेतले आणि पद्मावतीशी विवाह केला. या विवाहाला स्वतः करवीर क्षेत्रावरून म्हणजेच कोल्हापूरवरून लक्ष्मीदेवीसुद्धा उपस्थित होत्या. सर्व देवी देवतांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. भगवंतांनी विवाहासाठी कुबेराकडून घेतलेले कर्ज भगवंतांवरती प्रेम करणारे भक्त आजही फेडतात. तिरुपती बालाजीला जाऊन सोनं अर्पण करतात. पद्मावती आणि लक्ष्मीदेवी बरोबर असणारे तिरुपती बालाजी हे फार उदार आहे. ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करताच करताच त्याबरोबर भक्तांचा उद्धार देखील करतात. हे तिरुपती बालाजी आधी विग्रह स्वरूपात नव्हते. ज्या प्रकारे स्वतः भगवान पांडुरंग उपस्थित आहे, त्याच प्रकारे ते देखील होते. परंतु आकाशराजचे बंधू तोडमल आणि पुत्र वसुदेव यांना लक्षात आलं की लोक नकळत भगवंतांप्रती अपराध करतील या कलियुगाच्या प्रभावामुळे. आणि म्हणून या कलियुगाच्या प्रभावामुळे त्यांनी सांगितलं की भगवंत, तुम्ही विग्रह रूपामध्ये उपस्थित व्हा. आजही विग्रह रूपामध्ये आपल्याला तिरुपती बालाजींचं दर्शन होतं. स्वतः भगवंत भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि भक्तांचा उद्धार करतात. अशा भगवंतांना आपण प्रार्थना करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.